मंडळी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मधील नामांकित हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज मध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची अतिशय क्रूर हत्या केल्याची घटना समोर आली आहे त्या घटनेनं सारा देश हादरून गेला असून त्याबद्दल अनेकांनी रस्त्यावर उतरून तर अनेकांनी सोशल मीडियावरती आवाज उठवायला आणि पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवायला मोहीम चालवली पण मंडळी त्या विकृत मानसिकतेच्या नराधमानं ज्या पद्धतीनं महिला डॉक्टरवर जबरदस्ती करून तिची हत्या केलीये ते पाहून काळीच पिळवटून निघत आहे त्या प्रकरणानंतर अनेकांना दोन हजार एकोणीस साली हैदराबाद मध्ये घडलेल्या प्रियंका रेड्डी रेप केसची आठवण झाली तेव्हा सुद्धा देश त्या घटनेनं हादरून गेला होता पण त्यावेळी जो न्याय मिळाला होता चर्चा झाली होती पण नेमकं काय घडलं होतं सोबत आणि हैदराबाद पोलिसांनी कसा इन्स्टंट न्याय निवाडा केला त्याचीच ही सगळी गोष्ट नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर तेलंगणाची राजधानी हैदराबाद मधील शादनगर भागात राहणारी वेटरनरी डॉक्टर प्रियंका रेड्डी दररोज तिच्या घरापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शमशात बाग मध्ये असलेल्या क्लिनिक मध्ये कामाला जायची ती स्कूटरवर अर्धा रस्ता कव्हर करायची पुढे तिची स्कूटर तोंडुपल्ली टोल प्लाझाच्या पार्किंग मध्ये उभी करायची आणि पुढील अंतर पार करण्यासाठी कॅब भाड्याने घ्यायची हा तिचा रोजचा ये जा करण्याचा दिनक्रम होता दरम्यान सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी प्रियांका काम संपून क्लिनिक मधून बाहेर पडते परंतु ती स्किन इन्फेक्शन संदर्भात काही उपचार घेत असल्यानं तिनं दुसऱ्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतलेली असते ती तिथं जाते आणि काही कारणानिमित्त तिला तिथं उशीर होतो तसं घरी यायला उशीर होईल याची तिनं घरच्यांना आधीच फोन करून कल्पना दिलेली असते दरम्यान पुढे डॉक्टरांना भेटून झाल्यावर प्रियंका टोल प्लाझा पार्किंग मध्ये पोहोचते तेव्हा तिला तिच्या स्कूटरचा एक टायर पंक्चर झाल्याचं दिसतं तेव्हा प्रियंका काळजीत पडते कारण रात्र खूप झालेली असते आणि टोल प्लाझा सारख्या ठिकाणी तिला मदत करणारही कुणी दिसत नव्हतं तिथून येणा जाणारा प्रत्येक माणूस तिच्याकडे एक टक बघू लागतो त्यामुळं प्रियंकाला अधिकच काळजी वाटू लागते तिला समजत नाही की काय करावं रात्री नऊ वाजून बावीस मिनिटांनी प्रियांका बहिणीला फोन लावते बहिणीला सगळी परिस्थिती सांगते त्यावर तिची बहीण प्रियंकाला जर भीती वाटत असेल तर गाडी तिथं सोडून कॅब न घरी ये असं सांगते पण प्रियांका म्हणते मी गाडी इथे कशी सोडू गाडी इथं सोडली तर उद्या दवाखान्यात कसं जायचं तेव्हा बहीण तिला म्हणते ते मी बघेन त्यावर प्रियांका म्हणते नाही नको असू दे मी बघते गाडी ठीक होईल पण तू फोनवर राहा कारण मला भीती वाटते दरम्यानच्या काळात प्रियांकाच्या डोक्यात एकच विचार सुरू होतो किती स्कूटर इथं सोडली तर कोणी चोरणार नाही ना त्यावेळी ते अनेकांना तिचा प्रॉब्लेम बोलून दाखवते अनेक लोक मदतीसाठी धावून येतातही त्यापैकी एक जण आपली कार घेऊन पंक्चर दुरुस्त करण्यासाठी जातो पण परत येतो आणि पंक्चरचं दुकान बंद असल्याचं सांगतो दुसरा म्हणतो सर्व दुकाने बंद झाल्यानं गाडी ढकलत पुढे न्यावी लागेल तेव्हा प्रियांकाला त्यांच्या हेतूवरती डाऊट येतो म्हणून ती त्यांची मदत नाकारते कारण त्या लोकांच्या नजरेत तिला मदतीऐवजी वेगळंच काहीतरी दिसत होतं आणि मुलींना बऱ्याचदा तशी नजर जाणवते दरम्यान प्रियांका अशा व्यक्तीची वाट पाहत होती जिच्याकडून मदत घेणं तिला सुरक्षित वाटेल रात्रीच्या नऊ वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत प्रियांका तिच्या बहिणीशी बोलत राहते आणि शेवटी बहिणीच्या सांगण्यावरून कॅब घेण्यास होकार देते पण तेवढ्यात कुणीतरी आलंय आणि त्यांनी गाडी पुढे नेण्यासाठी मदत करायला होकार दिलाय असं प्रियांका बहिणीला ओझरत सांगते तेवढ्यात त्यांचा फोन कट होतो बहीण पुन्हा फोन करते पण तेव्हा प्रियांकाचा फोन बंद लागतो कदाचित प्रियांकाला कॅब मिळाली असेल आणि तिच्या फोनची बॅटरी संपली असेल असा घरच्यांचा समज होतो मात्र दोन तास उलटूनही ती घरी परत न आल्यानं कुटुंबियांची चिंता वाढते म्हणून ते टोल प्लाझावरती जाण्याचा निर्णय घेतात पण जेव्हा ते तिथं पोहचतात तेव्हा तिथं ना स्कूटी दिसते ना प्रियांका तेव्हा मात्र सगळ्यांनाच काहीतरी विपरीत घडल्याची भीती वाटू लागते पण प्रियंकाची बहीण सगळ्यांना शांत करून तसं काही झालं नसेल म्हणत विश्वास देते पण तरी आई वडिलांना काळजी वाटत असल्यानं प्रियंकाची बहीण ताबडतोब जवळच सायबराबाद पोलीस स्टेशन गाठते आणि प्रियांकाबद्दल सांगते पण तिथं टोल प्लाझा परिसर आमच्या अखत्यारीत येत नाही असं सांगून महागारी पाठवलं जातं तसंच ही तक्रार नोंद करण्यासाठी तुम्हाला संशाबाद पोलीस स्टेशनला जावं लागेल असं ऐकायला मिळाल्यावर प्रियंकाची बहीण नाराज होऊन लगबगिन ना शमशाबाद पोलीस स्टेशनला पोहोचते खूप काही चौकशीची प्रोसेस पार पडल्यानंतर तिथले पोलीस टोल प्लाझावरती पोहोचतात आणि प्रियंकाचा शोध घेऊ लागतात मात्र खूप शोध घेऊनही प्रियंकाचा काही तपास लागत नाही शोधता शोधता सकाळ होते दुसऱ्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी टोल प्लाझा ठिकाणापासून काही अंतरावर एका पुलाखाली शेतकऱ्याला जळालेल्या अवस्थेत मृतदेह दिसतो तो तातडीनं पोलिसांना कळवतो सकाळी सातच्या सुमारास पोलीस येतात आणि मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करतात स्कारचा तुकडा वगळता तो मृतदेह शंभर टक्के जळालेला असल्यानं पोलिसांना त्या मृतदेहाची ओळख पटवणं अवघड होऊन बसतं पण गळ्यात असलेल्या लॉकेटवरून तो मृतदेह महिलेचा असल्याचं समजतं मग काल रात्रीच्या तक्रारीवरून प्रियंकाच्या कुटुंबाला तिथं बोलवलं जातं आणि मग कुटुंबियांचा आक्रोश पाहून तो जळालेला मृतदेह प्रियंका रेड्डीचाच असल्याचं चित्र क्लिअर होतं खर तर त्या मृतदेहाची बिकट अवस्था पाहून प्रत्यक्ष पोलिसांना सुद्धा हादरा बसलेला असतो आणि ते तातडीने डिटेलिंग गोळा करू लागतात पुढच्या तपासाची धक्कादायक गोष्ट समोर येते की हत्येपूर्वी प्रियांकावरही सामूहिक अत्याचार करण्यात आलाय पुढे घटनास्थळी शोध घेतल्यानंतर पोलिसांना शंभर मीटर वर तिची अंडर गार्मेंट मिळतात आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टची पुष्टी होते पुढं प्रियंकाच्या बहिणीने नोंदवलेली निरीक्षणे आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांची केलेली चौकशी यातून मोहम्मद आरिफ पाशा या संशयित आरोपीचं नाव पोलिसांना कळतं मोहम्मद आरिफ पाशा हा एक ट्रक चालक होता तेव्हा त्याचं वय पंचवीस होता पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्याला अटक केली जाते त्यासोबतच सी चेन्न केशच्या उल्लू जे शिव आणि जे नवीन हे वीस वर्षांच्या आणखी तीन संशयित आरोपींना अटक केली जाते आणि मग पोलिसांनी त्यांचा हिसका दाखवल्यावर सर्वजण पोलिसांसमोर अत्याचार आणि खुनाच्या गुन्ह्याची कबुली देतात स्वतः गुन्हेगारांनी नोंदवलेल्या कबुली जबाबानुसार त्या लोकांनी तिची स्कूटर पार्क करताना पाहिली तेव्हाच त्यांनी ते गुन्ह्याची योजना आखली होती त्यानुसार प्रियांका नसताना नवीन मुद्दाम तिची स्कूटर पंक्चर केली होती रात्री नऊ वाजून अठरा मिनिटांनी प्रियंका स्कूटर घेण्यासाठी आली तेव्हा टायरची हवा पूर्णपणे निघून गेलेली होती त्यानंतर त्रासलेल्या प्रियांकाला मदत करण्याच्या बहाण्यानं आरिफ तिथं पोहोचतो हा आरिफ तोच व्यक्ती होता ज्यानं सर्व दुकानं बंद असल्याचं प्रियंकाला सांगितलं होतं पण प्रियंका त्याला मदतीसाठी नकार देत होती मग पुढं शिवा तिची स्कूटर दुरुस्त करण्याचा खोटा प्रयत्न करतो त्यानंतर ते प्रियंकाला पुढे कुठेतरी दुकान उघडं मिळेल म्हणून विश्वासात घेऊन दूर घेऊन जातात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या चौघांनी प्रियंकावर अत्याचार करण्याआधी तिला मारहाण केली होती प्रियंकानं कोणताही आवाज करू नये म्हणून आरोपीनं अत्याचाराच्या वेळी तिचं तोंड आणि नाक बंद केलं होतं त्यामुळेच प्रियंकाचा गुदमरून मृत्यू झाला होता पुढे तिच्यावर अत्याचार करून न थांबता त्या नरधामांनी पेट्रोल आणून प्रियंकाचा मृतदेह जाळला होता त्या घटनेनं हैदराबादसह संपूर्ण देश हादरून गेला होता या घटनेच्या निषेधार्थ लोकांनी कॅन्डल मार्च काढत न्यायाची मागणी केली होती हैदराबादसह अनेक राज्यात कडकडीत कर बंद पाळण्यात आले होते लोक सोशल मीडियावर आक्रमकपणे व्यक्त होत होते आणि हैदराबाद सरकारसह सा पोलिसांवरचा दबाव वाढत होता आधी निर्भया मग कठुआ कोपर्डी यशश्री समरीन आणि आत्ताची कोलकातामध्ये झालेली निर्गुण हत्या दरवर्षी अशा अनेक घटना समोर येतात आणि दरवर्षी महिला सुरक्षेचा प्रश्न दिल्लीपासून गल्लीपर्यंत उठतो परंतु न्याय काय लवकर मिळतच नाही पण प्रियंका रेड्डी केसमध्ये तो मिळाला भले तो वादग्रस्त ठरला पण न्याय मिळाला त्याचं झालं असं हैदराबाद पोलिसांनी प्रियंकाच्या आरोपीला ताब्यात घेतलं दरम्यान पुढच्या दोन दिवसात त्यांना कोर्टात हजर करायचं होतं मात्र त्याआधीच एक कांड घडलं हैदराबादच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार तपासादरम्यान त्या चार आरोपींना पोलीस घटनास्थळी नेत होते मात्र दरम्यानच्या काळात हे चारही आरोपी पळून जाण्याचा प्रयत्नात होते त्यानंतर पोलिसांनी त्या चौघांनाही थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी पोलिसांना दाद दिली नाही म्हणून शेवटी पोलिसांनी ठिकाणी झाडल्या जिथे मध्ये खेचून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या अशी माहिती तेव्हा तेलंगणाचे कायदे मंत्री इंद्रकरण रेड्डी यांनी दिली होती खर तर आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी तेव्हा देशभरातून जोर धरत होतीच शेवटी न्याय झालाच आता कोलकाता मध्ये ज्या महिला डॉक्टरची हत्या झाली तिलाही लवकरात लवकर न्याय मिळावा हीच सगळ्यांची मागणी आहे बाकी यापुढे अशा घटना घडणार नाहीत आणि घडल्या तरी त्याचा तात्काळ न्याय निवाडा होईल अशी सिस्टीम बिल्ड करण्याची गरज आहे असं आम्हाला वाटतं कारण दोन हजार बावीस साली एनसीआरबी ने दिलेल्या रिपोर्टनुसार देशात रोज नव्वद महिलांवर अत्याचार होतात असं आकडेवारी सांगते याला कुठंतरी आळा बसणं गरजेचं आहे जर तुम्हाला याबद्दल काही व्यक्त व्हायचं असेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे तुमची मतं जरूर कळवा आणि सोबतच आपल्या विशेष भार या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद